मी प्रियंका पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे एक आगळा वेगळा विषय घेऊन. खरं म्हणजे मी आज कुठे आहे तुमच्या लक्षात येत असेल, मी जिममध्ये आहे, व्यायाम करण्यासाठी आले आहे. कोरोनाची दुसरी लाट, तिसरी लाट, आणखी किती लाटा येतील माहीत नाही, पण या लाटेत मला मात्र तरायचं आहे आणि त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच मी इथे जिममध्ये आले. मास्क बाजूला ठेवला आहे कारण मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात म्हणून मी हा मास्क बाजूला ठेवला आहे. पण जिममध्ये जाताना काय काळजी घ्यायची हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगते. जसं मगाशी मी आले तुम्ही पाहिलं, एंट्री केल्यानंतर स्कॅनिंग होणं प्रत्येक जिममध्ये फार गरजेचं आहे. तुम्हाला बरं तर वाटतंय ना, फिटनेस किंवा तुम्हाला ताप तर आला नाही ना, हे चेक करून घेणं प्रत्येकाचं गरजेचं आहे. पुढे येऊन मी हात सॅनिटाईज करे कारण मी आता बाहेरून आले, अनेक ठिकाणावरून मी हात लावून आले असेन, कदाचित माझ्या स्पर्शामुळे इथे कुणाला काही त्रास व्हायला नको आणि यासाठी प्रत्येकाने हँड सॅनिटाईज करणं स्वतःसाठीही आणि दुसऱ्यांसाठीही गरजेचं आहे. कारण जिममध्ये काही मी एकटी येत नाही, माझे इतरही फ्रेंड्स इथे येतात आणि माझ्यामुळे त्यांना काही व्हायला नको, त्यांच्यामुळे मला काही व्हायला नको आणि यासाठी आम्ही प्रत्येकजण स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी देखील काळजी घेत असतो. त्यानंतर मी हे ग्लव्ज घातलेले आहेत हे यासाठी की हा स्पर्श माझा, आता मी इथे असा हात पकडते आहे किंवा मी इथे पकडते आहे, अनेक ठिकाणी माझा हात लागतो, स्पर्श होतो, कदाचित तो मी नाकातोंडाला लावून जर का इथे लावला तर मग त्याच्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ शकतो जर का मला एखादा आजार असेल तर, किंवा दुसरं कुणी इथे टच केलं असेल आणि तोच हात जर का मी माझ्या नाकातोंडांना डोळ्यांना लावला तर त्याचा त्रास हा मला होऊ शकतो. काळजी घेणं एकूणच काय तर काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. मी मास्कही आणला आहे आणि मी इथे फेस शिल्डही आणलेला आहे, म्हणजे जर तुम्हाला मास्क लावून व्यायाम करायला त्रास होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही हे फेस शिल्ड लावू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही व्यायाम करू शकता. चॉईस इज युअर्स. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा रुमाल. घाम येणार आहे मला व्यायाम करताना, माझा रुमाल जसा माझा मास्क माझी जबाबदारी तसा माझा रुमाल माझी जबाबदारी. अशा पद्धतीने मी माझं पाण्याची बॉटलपासून सगळं मी इथे घेऊन येते कारण माझ्या या सगळ्या गोष्टी माझी जबाबदारी आहे, जसं उद्धवजी ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आपण आपली काळजी, आपण आपल्या कुटुंबाची काळजी, आपण आपल्या समाजाची काळजी, आपण आपल्या राज्याची काळजी आणि आपण आपल्या देशाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा हा घाट घातला जातो. बरं, तुम्हाला माहिती आहे कोरोनाची पहिली लाट आली, सगळ्यात आधी बंद झालं जिम, सगळेजणं घरामध्ये व्यायाम करत होते नाही करत होते मला माहीत नाही. मी मात्र घरामध्ये व्यायाम केला नाही कारण असं व्हायचं घरामध्ये, आता मला ऑफिसला जाण्याची घाई आहे आणि आता मी कधी व्यायाम करू, आता मी कधी योगा करू असे प्रश्न पडायचे. म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला कधी कळते माहिती आहे का? जेव्हा ती गोष्ट आपल्यासोबत नसते. जेव्हा मी जिमला यायचे तेव्हा मी उठायचे लवकर, तेव्हा मी जिमला येऊन मी व्यायाम करायचे, पण तेच घरी असताना हा आळस माझ्यामध्ये होता. कोरोनाची दुसरी लाट आली, पुन्हा एकदा माझं जिम बंद पडलं, पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आता थँक गॉड ओसरायला सुरुवात झाली आहे आणि पुन्हा एकदा हे जिम सुरू झालं आहे आणि आता मी इथे व्यायाम करण्यासाठी आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? की आपण व्यायाम करत असताना, म्हणजे आत्ताच्या घडीला कोणते व्यायाम प्रकार हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, फायद्याचे आहेत, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे, फॉलो मी. आता मी फ्लोअर एक्सरसाइज करणार आहे. फ्लोअर एक्सरसाइजमुळे काय होतं तर फ्लोअर एक्सरसाइजमुळे आपल्याला इम्युनिटी पॉवर आपली वाढते, प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. व्यायाम म्हणजे काय असतं तर हा फ्लोअर एक्सरसाइज त्यासाठी खूप फायद्याचा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे व्यायाम प्रकार आता मी करणार आहे ते तुम्ही घरच्या घरी करू शकता. चला तर मग पाहूयात काय आहे फ्लोअर एक्सरसाइज.
मी फ्लोर एक्सरसाइज केला, फ्लोर एक्सरसाइजमध्ये पोट कसं कमी करावं हे आपण पाहिलं, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं घरच्या घरी करता येण्यासारखे हे व्यायाम प्रकार आहेत. खरं म्हणजे आता मला ज्या दादांनी हे व्यायाम प्रकार शिकवले तेच दादा आता मला सेल्फ डिफेन्स शिकवणार आहेत, जे मुलींसाठी फार गरजेचं आहे. तर आपण पाहूयात सेल्फ डिफेन्स आपण कसं करू शकतो. मुलींनी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे, स्वतः फाईट करायला शिकणं फार गरजेचं आहे. इतके वर्ष मीही कधी शिकले नव्हते, केलं नव्हतं. आज मात्र एखादा समोरून जर का आला फाईट करायला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ शकते. पण अजून काम बाकी आहे, कारण आता चेस्ट एक्सरसाइज आपल्याला करायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की वाढलेले जे फॅट्स आहेत ते कमी करण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मुलींचा प्रॉब्लेम असतो की मी खूप मोठी म्हणजे फॅट वाटती आहे, जाडी वाटती आहे, आता मी काय करू, बॉडी शेपिंगमध्ये असली पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि यासाठी सगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. आणि त्यामुळे आता आपण करणार आहोत चेस्टचे काही व्यायाम प्रकार. हे व्यायाम प्रकार जे आपण केले, व्यायाम किती गरजेचा आहे, व्यायामामुळे काय होतं, आरोग्य निरोगी असणं किती गरजेचं आहे, हा कोरोना काळ आहे ही गोष्ट वेगळी. कोरोना काळामध्ये तर आपल्याला निरोगी राहणं गरजेचं आहेच, पण त्याच पद्धतीने उद्या आणखी एखादा नवा व्हायरस आला तर त्या व्हायरसवरती देखील आपल्याला मात करता आली पाहिजे. आणि त्यासाठी आपलं आरोग्य निरोगी असणं फार महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी व्यायाम करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमाचा हेतू एवढाच होता की तुम्ही पुष्कळ खा, तुम्हाला आवडेल ते खा, पण त्याचबरोबरीने व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जसं काम आपण रोज करतो ऑफिसला जाऊन, तसंच व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. सामच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. बाय.